सभागृहात घडली तर निलंबन केलंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याशी मी सहमत आहे. पण अध्यक्षाच्या दालनात आम्ही न्याय मागायला गेलो स्वतः आणि आमच्यावर अन्याय झाला. आता ज्यांनी ज्यांनी अन्याय केला खरं तर त्यांनी एक तर माफी मागितली पाहिजे, नाही तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेतलं आणि या 12 आमदारांमधले एकत्रिले अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे सोबत आहे. पिंपळे साहेब, नेमकं काय प्रतिक्रिया आहे तुमची? 12 जुलैला अधिवेशन सुरू होतं, सभागृहामध्ये OBCच्या संदर्भातली चर्चा सुरू होती. हे चर्चा सुरू असताना अध्यक्षाच्या आसनाधीन तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव साहेब होते आणि OBCच्या संदर्भातली चर्चा सुरू असताना आम्हा सगळ्या आमदारांना त्याच्यावर विषय मांडायचे होते. कारण या महाविकास आघाडीने मराठा आरक्षण घालवलं, OBC आरक्षण घालवलं आणि नुसतं केंद्रावर टीका करण्याशिवाय दुसरे हे काही करत नव्हते. सभागृहात चुकीचं कामकाज रेकॉर्डवर न यावं यासाठी आम्हा सगळ्यांना OBCला जर न्याय द्यायचा आहे तुम्हाला OBC समाजाला, तर साधक बाधक चर्चा होऊन सगळ्यांचं एक मत होऊन ते OBC समाजाचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, सगळ्याचं मत होतं. पण आरक्षण द्यायचं नाही, नुसतं फक्त केंद्रावर टीका करायची या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही बोलासाठी सगळेजण उभे राहिलो त्यावेळेस भास्करराव जाधव साहेब जे तालिका अध्यक्ष होते, देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते हे उभे राहिले. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी म्हटलं आम्हाला बोलू द्या, तर त्यांनी हेतूच परस्पर साहेबांचा माईक बंद केला, आम्हालाही बोलण्यास संधी दिली नाही. म्हणून आम्ही सगळे आमदार, सगळे पक्षीय आमदार आम्ही अध्यक्षांच्या दालनात गेलो. नर हरी झिरवाळ साहेब हे उपाध्यक्ष आहे, ते अध्यक्षाच्या दालनात होते. तिथं तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव साहेबही होते. तिथं चर्चा सुरू असताना प्रत्येकांचा आवाज तिथं वाढला होता. पण आमदाराच्या हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी अध्यक्षावर आहे. आम्ही अध्यक्षांना विनंती केली की याच्यावर चर्चा झाली पाहिजे, साधक बाधक चर्चा होऊन OBC समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आमच्या हक्काचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे. हे बोलत असताना तिथं आवाज वाढला होता, गोष्ट खरी आहे. पण जे गोष्ट सभागृहात घडली नाही, सभागृहात जर कोणी आमदार दांगळो करत असेल, गोंधळ घालत असेल, तर निश्चित त्याला निलंबित केलं पाहिजे या मताचा मी आहो. पण न्याय हक्कासाठी आम्ही अध्यक्षा दालनात गेले असताना भाजपचे निवडक 12 आमदाराला यांनी टार्गेट केलं. जे आमदार भाजपचे निष्ठावान सदैव सभागृहातनी सहभाग घेऊन पक्षाची बाजू मांडत असतात अशाच 12 आमदारांनी निलंबित केलं. पण सभागृहात जेव्हा आम्ही अध्यक्ष दालनात गेलो त्यावेळेस सगळ्या पक्षाचे आमदार होते. पण फक्त अध्यक्षपदाची निवडणूक डोक्यात ठेवून या सगळ्यांनी भाजपचेच आमदार टार्गेट केले आणि आम्हाला निलंबित केलं. पण सत्य परेशान हो सकता आहे पण पराजित नाही. आज सत्याचा विजय झाला, न्यायदेवतेनी आज सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिलं, आमचं निलंबन रद्द झालं. खरं तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे हे विधानसभेचं कामकाज चालत असते. पण असंवैधानिकच कामकाज आता महाराष्ट्रात सुरू आहे हे सगळे आपण पाहता. अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने या सरकारला चपराक लावली आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज हे 12 आमदार जे निलंबित झाले होते त्यांचं निलंबन मागं घेऊन न्यायदेवतेने आज आम्हाला न्याय दिलेला आहे. आज दूध का दूध पाणीचा पाणी झालेला आहे. आणि मला असं वाटतं की या सरकारच्या कानाशिलात आज लगावल्यासारखं मला आज वाटते. हरिभाऊ, हा जो निलंबनाचा काळ होता तुमच्यासाठी, तो कसा होता तुमच्यासाठी आमदार म्हणून? खरं तर मतदारसंघातले अनेक प्रश्न असतात आणि त्यांना न्याय देण्यासाठीच आम्हाला निवडून आमच्या मतदारसंघाच्या लोकांनी पाठवला. आता माझी तिसरी टर्म आहे. जर त्यांचे प्रश्न आपण सभागृहात मांडले तरच मंत्री महोदय मुख्यमंत्री ज्यावेळेस उत्तर देतात तेव्हा त्यांना न्याय भेटू शकते. पण आज आम्हाला त्या सभागृहाच्या कामकाजात 6 महिने भाग घेता आला नाही, त्यामुळे आमच्या मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाही. म्हणजे आमच्यावर तर अन्याय केला पण आमच्या मतदारसंघातल्या जनतेवरही या सरकारने अन्याय केला. या लोकांनी आमच्या मतदारसंघातल्या जनतेची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, सभागृहात जे आक्रमक आमदार असतात त्याच्यात तुमचा समावेश होतो प्रत्येक, बाकी याच्या आधी एक वेळा तुमचा निलंबन 6 वेळा झालेला आहे. तर पुढच्या काळात तुमची भूमिका कशी राहील सभागृहातली? मी जे निवडून गेलो किंवा मला लोकांनी जनतेने मला 3 वेळा निवडून दिलं हे कशासाठी निवडून दिलं, की
त्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार तिथं जाऊन भांडला पाहिजे, बोलला पाहिजे, न्याय मिळून दिला पाहिजे आणि विकास कामासोबत जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. जसं ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न होता, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न होता, दलित समाजचे प्रमोशनाचे प्रश्न होते, आदिवासी समाजाचे विषय होते, या विषयावर सरकार एक ब्रश शब्द काढत नाही. पण याला बगल देण्याच्या दृष्टिकोनातून नवीन काही प्रोपोगंडा उभा करते, त्यातला आज एक भाग होता. पण यांनी आम्हाला निलंबन रद्द करून आमच्या जनतेवर आमच्या अन्याय केला असला तरी आता पर्यानं आम्ही सभागृहात जेव्हा जाऊ जनतेच्या प्रश्नासाठी एक वेळा नाही 10 वेळा निलंबन झालं तरी चालते. नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणी राजीनामा दिला पाहिजे. आता खरं तर या गोष्टी जर तुम्ही पाहिलं, जे गोष्ट घडली नाही सभागृहात घडली तर निलंबन केलंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याशी मी सहमत आहे. पण अध्यक्षाच्या दालनात आम्ही न्याय मागायला गेलो स्वतः आणि आमच्यावर अन्याय झाला. आता ज्यांनी ज्यांनी अन्याय केला खरं तर त्यांनी एक तर माफी मागितली पाहिजे, नाही तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिला पाहिजे. सत्य परेशान हो सकता है पराजितनी, असं आमदार हरीश पिंपळे यांनी म्हटलं. आणि याचा नैतिक जबाबदारी स्वीकारून एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.